मित्रांनो, शिवाजी राजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोप देखील ते घोड्यावरच आणि केवळ 3-4 तासच घेत असत. त्यांचा सुरुवातीचा लढा पाहूया. त्यांची पहिली स्वारी होती तोरणगड, ज्याच्यावर त्यांनी कसा विजय मिळवला ते ऐका. इसवी सन 1647 मध्ये 17 वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्त मेढवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजी राजांनी सिंहगड म्हणजे कोंढाणा आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. याशिवाय तोरणगडासमोरील मुरंब देवाचा डोंगर जिंकून त्यांची डागजुगी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. त्यानंतर शहाजी राजांना झाली अटक. शिवाजी राजांच्या यशस्वी स्वाऱ्यांनी बिथरू शिवाजी राजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना अटक केली. शिवाय सुमारे 5,000 फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजी राजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजी राजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मृत्यू झाला. शिवाजी राजांनी मुघल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदारा करवी म्हणजे ज्याचं नाव होतं शहाजादा मुराद बख्श पत्र पाठवून शहाजी राजांसकट त्यांच्या चाकरीत यायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शहाजहानने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजी राजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजी राजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजी राजांना बंगळूर शहर आणि कंदरपीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. त्याच्या पुढे घडलं जावळी प्रकरण. आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या विरुद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1656 साली शिवाजींनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला. पश्चिम घाटावर नियंत्रण. इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील 40 किल्ल्यांवर विजय मिळविला होता.